रडणं ही एक भावना आहे, मात्र बऱ्याच महिलांसाठी रडणं एखाद्या व्यवसायाप्रमाणे आहे. शिवणकाम करण्याचं प्रशिक्षण, गाण्याचं प्रशिक्षण हे सर्व ठीक आहे, मात्र या महिला रडण्यासाठीच प्रशिक्षण घेतात. या महिलांना रुदाली म्हटलं जातं. शोक, आश्रू आणि काळ्या रंगाच्या ओढण्या वापरणाऱ्या या रुदालींची कहाणी जाणून घेण्यासाठी वेदनादायी कथांच्या ब्लॅकबोर्ड या मालिकेत मी पोहोचले राजस्थानच्या रेवदार तालुक्यातील निंबोडा गावात. एखाद्याच्या निधनानंतर समाजासमोर शोक व्यक्त करण्यासाठीच्या या प्रथेला मेघवाल बंधुत्वातील सर्वात ज्येष्ठ सदस्य दापू देवी सांगतात. अभी भी होता है, अभी भी होता है कि जो मरे परा तो रोको नहीं आवे तो ओठे सड़े पर तो ओको ओको माय ओसु नहीं आता ओको मोसु नहीं आवे ओसु आवे रूं तो वो पसे रो रोज करे सा वही भी है. आज भी बेटा है पड़े ये थी बीरत रोज रोती. दापू देवी पैसे घेऊन श्रीमंत घरांमध्ये रडण्याची प्रथा नसल्याचं तर सांगतात, मात्र रुदाली महिलांची रडण्याची पद्धत, त्यांचे कपडे आणि त्यांना दिलं जाणारं प्रशिक्षण याविषयी नकळतच सांगून देतात. गोमम जाता तो दो दो 15 जणी हाते हाते जाती साजी गुंती गुंती जाती. बोलता बोलता दापू देवी अचानक थांबतात आणि म्हणतात की माझं संपूर्ण कुटुंब आहे. जिवंत माणसासमोर रडणं चांगलं नसतं. मी गावणाचा परिवार घणो आहे. जीवतन मेन गाणं गाय होता वो गाणं जीवतन गाय जो मतंग वे है ना तो गाय. एखाद्याच्या निधनावर शोक व्यक्त करणाऱ्या या परिसरात पुढे माझी भेट झाली कन्या देवी यांच्याशी. त्या दापू देवी यांनी सांगितलेल्या प्रथेसाठी तयारी कशी केली जाते याविषयी सांगतात. हळू नाही तर आम्ही जोरात रडतो. एखाद्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं तर छातीवर हात मारत रडतो. ज्येष्ठ व्यक्तीचं निधन झाल्यास पदर ओढून रडतो. काळी किंवा आकाशी रंगाची ओढणी असे आमचे कपडे देखील एकसारखे घालतो. शेजारी बसलेली कन्यादेवी यांची नात प्रवीणा तिच्या आई आणि आजीप्रमाणे रुदाली होण्याचं दुःख व्यक्त करते. जो जोर से रोते है और जो उनके घर पे जाते है थोड़ी देर औरतों के साथ रोते है और आदमी भी जाते है वो दूसरों मर्दों के साथ बैठते है रोना भी नहीं आता. ऐसे अभी तक मैं गई तो नहीं, आगे तो पता नहीं है, आगे कभी जाना पड़े तो ससुराल में. या सर्व संभाषणात पैसे घेऊन रडण्याच्या व्यवसायाविषयी कोणीच उल्लेख केला नाही. गावचे सरपंच गणपत सिंग अशी प्रथा नसल्याचं सांगतात. तसंच गावात आम्ही सर्वजण एकत्र राहतो, त्यामुळे जेव्हा गावात एखाद्याचं निधन होतं तेव्हा सर्वजण कुटुंबाप्रमाणे शोक व्यक्त करतात असंही ते सांगतात. ऐसा कभी ना तो हुआ था ना ऐसी कोई व्यवस्था थी, ऐसा कुछ भी नहीं था. पुराने गांवों में एक सभी लोग 36 के कौम के लोग साथ में बैठा करते थे. परिवार में कोई डेथ होती थी या किसी की मृत्यु होती थी तो पूरे गांव को उनके प्रति इतना स्नेह होता था कि वो बिना बुलाए या बिना किसी कहे वो स्वेच्छा से अपने माँ पहुंच जाते थे. उनकी दाह संस्कार में साथ रहा करते थे. गांव के जो जितने भी महिलाएं थी या गांव के बुजुर्ग लोग थे तो अपनी इच्छा से उनके साथ बैठ के उनके परिवार के साथ सांत्वना देते थे. और क्यों, क्योंकि उन परिवारों के साथ हमेशा एक स्नेह रहता था. अनोळखी व्यक्तीच्या निधनाचं दुःख कोणी का व्यक्त करेल. कदाचित या रुदाली महिला त्यांच्या अपूर्ण इच्छांचे साठवलेले आश्रू इतरांच्या निधनानंतर काढत असतील. असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप.